subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आता वीकेंड लॉकडाऊन काळात देखील अवश्य प्रवास करण्यास परवानगी मिळाली आहे. या प्रवासासाठी हॉल तिकीट हा वैध पुरावा मानला जाणार आहे. तसेच प्रत्येक परीक्षार्थीने सोबत एकाच प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. ऐकू सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश लागू केले. त्याच अनुषंगाने त्यांनी आज काही अतिरिक्त सूचना जारी केल्या. यामध्ये ऑनलाईन अन्न पुरवठा वितरित करणारे आणि अत्यावश्यक सेवेतील अन्नधारक अन्न पुरवठाधारक उदाहरणार्थ झोमॅटो स्विगी आदींना आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सेवा पुरवण्यास परवानगी आहे. याचबरोबर वीकेंड लॉकडाऊन दरम्यान हॉटेलमधून नागरिकांना स्वतः जाऊन पार्सल घेण्यास परवानगी असणार नाही, परंतु रेस्टॉरंट किंवा खानावळीमधून पार्सल पुरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनच्या दरम्यान फळ विक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येणार आहे, परंतु केवळ पार्सल सेवा देता येईल. यावेळी स्टॉल जवळ उभे राहून खाता येणार नाहीये. तसेच डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि त्या अनुषंगाने चष्म्यांची दुकाने राज्य शासनाने जाहीर केल्या कालावधीत सुरू राहतील. हे आदेश 30 एप्रिल पर्यंत लागू राहतील. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती या पुस्तकात देशमुख यांनी दिली. आवाज टुडे साठी श्वेता होळकरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.